नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर। आज मी या ठिकाणी एका साहित्यिकाबद्दल बोलणार आहे। शालेय जीवनामध्ये किंवा विद्यार्थ्यांना शिकवत असताना सुद्धा अनेक साहित्यिकांची ओळख मुलांना करून दिली आणि मलाही झाली। असं म्हटलं जातं, शिक्षक हा जन्म विद्यार्थीच असावा आणि असतो। विशेष म्हणजे आज मी जे बोलणार आहे ते 1 ऑगस्ट 1920 रोजी ज्यांचा जन्म झाला त्या लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे उर्फ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या साहित्यिकाबद्दल बोलणार आहे। या साहित्यिकाचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी, वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झालेला आहे। खरं म्हणजे यांच्या वाट्याला उपेक्षिताचं जीवन आलेलं होतं आणि उपेक्षिताचं जीवन म्हटल्यानंतर काळ पारतंत्र्याचाच होता आणि पारतंत्र्याच्या काळात, त्या काळामध्ये आज आपल्याला जशी सुबत्ता अनुभवायला मिळते, पाहायला मिळते, तशी त्या काळात नव्हती। दारिद्र्य हे बहुतांश सर्वांच्या पाचवीलाच पोचलेलं होतं। संपूर्ण भारतीय जनताच गुलामगिरीत जीवन जगत होती आणि अशा वेळेला हे अण्णा भाऊ परिस्थितीमुळे किंवा घरच्या गरिबीमुळे त्यांनी मुंबई शहर गाठलं। लहानपणी आमच्या कानावर एक म्हण पडायची, पडला कहार की गाठा शहर। म्हणजे ज्या वेळेला दुष्काळ पडायचा, खाण्याची चणचण भासायची, उपासमार व्हायची किंवा हाताला काम मिळत नसायचं, त्यावेळेला बहुतांश लोक पुणे मुंबईसारख्या शहराकडे जायचे। विशेषतः मुंबईकडे खूप लोकांचा कल असायचा आणि अशा ह्या मुंबई नगरीमध्ये जेव्हा अण्णाभाऊ साठे गेले तेव्हा त्यांच्या राहण्याची सोय काय तर एका झोपडपट्टीतच ते राहत होते आणि त्यामुळे झोपडपट्टीत राहत असताना त्यांच्या अवतीभोवती दलित समाज, उपेक्षित समाज, गोरगरीब समाज, ज्यांना काम नाही अशा प्रकारचा समाज, ते सर्व अवतीभोवती असायचे किंबहुना स्वतःही तेच अनुभवत होते आणि त्यामुळे झोपडपट्टीत असणारे मजूर, कामगार, घरगडी, रंगारी हे ह्या सर्व भूमिका स्वतः अण्णाभाऊंनी अनुभवलेल्या आहेत आणि अवतीभोवती असा समाज त्यांच्या होता। हे सगळं अनुभवल्यामुळे उपेक्षितांचं जीवन कसं आहे, दलितांचं जीवन कसं आहे हे त्यांना चांगलंच अनुभवांती समजलेलं होतं। निरीक्षण त्यांचं फार दांडगं होतं, शिक्षण तर अवघं 4थीपर्यंतच झालेलं होतं। पण असं म्हणतात ना, निरीक्षण आणि अनुभव हाच माणसाचा खरा गुरु असतो आणि अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत तेच घडलेलं आहे। त्यांच्या ज्या अनुभवामध्ये आलं, जो अनुभव त्यांना मिळाला हाच त्यांचा गुरु बनला आणि त्याच्यातून एक उच्च दर्जाचा साहित्यिक जो म्हणतात तो निर्माण झाला। जेव्हा मार्क्सवादी चळवळ चाललेली होती किंवा आंबेडकरी विचारांचं वारं वाहू लागलेलं होतं, त्या विचारात ते सामील झाले आणि त्या विचारात सामील झाल्यानंतर त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला। त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या समाजसुधारकाची भूमिका होती। लोक कवी म्हणूनही त्यांना प्रसिद्धी मिळालेली होती आणि लेखक म्हणूनही प्रसिद्धी मिळालेली होती। अंतराचे धावे स्वभावी बाहेरे असं जे म्हटलं जातं ज्ञानेश्वरीमध्ये, ते यांच्या बाबतीत तंतोतंत घडलेलं आहे। जे अनुभवलं, जे पाहिलं, जे दिसलं ते त्यांनी आपल्या काव्यामधून प्रकट करण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून तर या समाज सुधारणेच्या बाबतीत आपल्याला काय करता येईल, काय करावं, तर त्यांनी साहित्याच्या आधारे या उपेक्षितांचं अंतरंग किंवा उपेक्षितांचे प्रश्न, दलित समाजाचे प्रश्न समाजाच्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं करत असताना त्यांच्याकडून करता करता खूप सारं लेखन झालेलं। लोक वाङ्मय लिहिलं होतं, अनेक कथा त्यांनी लिहिलेल्या होत्या। विशेष म्हणजे कादंबऱ्या, लोकनाट्य, चित्रपट, पोवाडे, लावण्या, गवळणी आणि प्रवास वर्णन एवढ्या सगळ्या प्रचंड प्रमाणात लिहिणारा हा अवलिया साधा सुद्धा साहित्यिक नव्हता, लेखक नव्हता। यांनी या सर्व साहित्याच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या
ज्या अपेक्षा होत्या, जे विचार होते, त्यांचं जे जगणं होतं, वास्तव जगणं, ते लोकांच्या पुढे मांडण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. आणि हे करत असतानाच आपल्याला माहिती आहे की यांचं हे लोकवाङ्मय होतं, ते लोकनाट्याच्या माध्यमातून ते मांडायचे. आणि लोकनाट्याला, विशेषतः म्हणजे तमाशाला, त्या काळात समाजामध्ये नाव ठेवलं जायचं, लोक धिक्कार करायचे. परंतु अण्णाभाऊ साठ्यांनी त्याला एक सुंदर असं वळण देऊन त्याला लोकनाट्यात त्याचं रूपांतर केलं आणि त्या लोकनाट्याच्या आधारे त्याला एक उत्कृष्ट दर्जा मिळवून दिला त्या तमाशाला. आणि आजही तो तमाशा प्रकार आपल्याला माहिती आहे, विशेष करून महाराष्ट्रात नव्हे भारतात किंवा जगात म्हटलं तरी चालेल, हा एक आपला वाङ्मय प्रकार प्रसिद्ध झालेला आहे. आणि हे करत असताना उपेक्षितांच्या विचारांचं जे काही वारं असेल की त्यांचं जगणं कसं आहे, त्यांना जगण्याचा अधिकार आहेच का नाही, का त्यांच्या पोटाला पोटभर मिळू की नाही, हे सगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ते लावणीच्या माध्यमातून त्यांनी मांडलं. एकदा दिल्लीला जे अधिवेशन भरलेलं होतं, त्या दिल्लीच्या अधिवेशनातसुद्धा त्यांनी मुंबईचा पोवाडा सादर केलेला होता. आणि विशेष म्हणजे त्यांची मुंबईची लावणी तर फारच गाजलेली आहे. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. पहा कशा प्रकारचं जीवन होतं, कुटुंब कवेला गावाकडे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी लागणारे चार पैसे कमवण्यासाठी शहराकडे धाव घ्यायचं. आणि अशी एकाची नाही, हे समाजाचं प्रतिबिंब त्यांनी त्या लावणीतून मांडलं आणि त्या लावणीला प्रचंड प्रतिसाद त्यावेळी महाराष्ट्रात मिळालेला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तर शाहीर अमरसेठ आणि त्यांच्याच बरोबर अण्णाभाऊ साठे, विशेष म्हणजे त्यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आचार्य अत्र्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला होता, ही सर्व माणसं मिळून म्हणजे देशाचंही कार्य करत होते, समाजाचंही करत होते, समाज सुधारण्याचाही प्रयत्न करत होती. अशा ह्या माणसांचं जे लेखन होतं ते उच्च दर्जाचं लेखन त्यांच्या हातून घडलेलं आहे. शिक्षण तर फार अल्पसच होतं, पण तरीही त्यांची फकिरा कादंबरी मात्र त्या काळात चांगलाच भाव घेऊन गेली. तिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला त्या फकिरा कादंबरी. एवढंच काय, विपुल लेखन करताना त्याने 42 कादंबऱ्या लिहिल्या, 20 कथासंग्रह लिहिले, 10 पोवाडे लिहिलेले होते, 10 लोकनाट्य लिहिली आणि 15 चित्रपटांना त्याने कथा पुरवलेल्या होत्या. वारण्याचा वाघसारखी कथा, फकिरावर काढलेली चित्रपट किंवा आणखीन बऱ्याच काही कादंबऱ्यांनी काढलेले चित्रपट त्यांचे खूप गाजलेले आहेत. आणि अशा ह्या साहित्यिकाचं फकिरा कादंबरी जर वाचली तर त्या काळामध्ये जेव्हा ती प्रसिद्ध झाली तेव्हा तरुणांच्या उड्या त्यांच्या पुस्तकावर पडलेल्या होत्या, म्हणजे एक खूप मोठी प्रसिद्धी त्यांना मिळून गेलेली होती. माकडीचा माळ ही त्यांची जी कादंबरी होती ना, तिला तर मॅजिस्टिकनी प्रसिद्ध केलेली होती आणि त्याच्यावरही तरुणांच्या उड्या पडलेल्या होत्या त्या काळामध्ये. कारण तरुणसुद्धा पारतंत्र्याचा काळ संपत आलेला होता, लोकमान्य टिळकांचाही जन्म असतं त्यावेळेस होत होता, आणि अशाच त्या चळवळीच्याच दरम्यान हे कार्य चाललेले असा तरुण आपलेसुद्धा ह्या स्वातंत्र्यासाठी भारावून गेलेले होते. मग काय असं वेगळं लिहिलेलं आहे, काय नौखं याच्यामध्ये सापडतं आहे, म्हणून सर्व तरुण यांच्या साहित्यावरती तुटून पडत असायचे. यांनी जे साहित्य निर्माण केलं ना, ते 14 भारतीय भाषांमध्ये त्यांची रूप अनुवाद झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे AK हंगल यांनी सुद्धा त्यांच्या एका कादंबरीचं भाषांतर करून घेतलेलं होतं, म्हणजे केवढा मोठा मान या साहित्य रत्नाला मिळालेला होता. शिवचरित्र होतं ना, ते पोवाड्यातून त्यांनी सादर केलेलं होतं आणि ते इतकं सुंदर केलेलं होतं तर रशियामध्ये जेव्हा त्यांना बोलावलं गेलं आणि सादर केला तेव्हा रशियाच्या अध्यक्षांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांना आलिंगन दिलं की एवढं सुंदर, आणि ते तिथे त्यांनी प्रकाशित केलं रशियन भाषेमध्ये. अशा प्रकारचा हा रसिक, हा साहित्यिक अण्णाभाऊ साठे ज्यांना शाहीर पदवी मिळालेली आहे, आणि नुसती शाहीर नाही तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ही पदवी त्यांना मिळालेली आहे. तर अशा ह्या अण्णाभाऊ साठ्यांनी जे कार्य केलं ते बहुमोल आहे. उपेक्षित दलित समाज
आपल्याला माहित आहे, पार्थ, आम्ही अनुभवलेलं आमच्या लहानपणी की दलितांनी उपेक्षित लोकांना खूप वेगळ्या पद्धतीनं वागवलं जात असायचं. परंतु या महानायक आंबेडकरांनी जे त्यांच्यासाठी कार्य केलेलं आहे ते अतिमोलाचं कार्य, आणि तेच विचार पुढे यांनी लावून धरलेले होते. यांनी त्याचा समाजामध्ये प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलेलं होतं. या अवलियाचा शेवट मात्र फार वाईट झालेला होता. मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये त्यांचा शेवट झाला. आणि आपल्याला माहिती आहे कितीतरी साहित्यिकांच्या वाट्याला हे असं येत आहे की एवढं मोठं साहित्य निर्माण केल्यानंतर शासन त्यांच्यासाठी काय करतं हा खूप मोठा प्रश्न आहे. आम्हा मध्यमवर्गीयांना किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा नोकरीधंद्यात असणाऱ्या लोकांना हक्काची पेन्शन मिळते, त्यांच्या जगण्याची सुविधा उत्पन्न करून देते, पण ज्याचं साहित्य वाचल्यानंतर तरुणांच्या मनामध्ये देशाबद्दलचं प्रेम निर्माण होईल, समरसता हा एक खूप मोठा भाव त्यांनी जपलेला होता, आणि संपूर्ण समाजामध्ये समानता असावी हे त्यांनी पटवून दिलेलं होतं. मग ही समानता आपल्याला जर शाळकरी मुलांच्या मध्ये बिंबवता आली, राबवता आली, अशा प्रकारची यांची चरित्र त्यांच्या पुढे मांडता आली, मूल्य शिक्षणाद्वारे मुलांच्या पुढे जर याचे पाठ मांडले तर नक्कीच मुलांच्या मध्ये सुद्धा या साहित्यिकांचा परिचय घडेल. आणि तो घडावा, मला आठवते 25-20 वर्षापूर्वी मूल्य शिक्षण नावाचा एक विषय शाळा शाळांमधून राबवला गेलं. अतिशय सुंदर विषय होता. 5-7 मिनिटं फक्त त्या विषयाला दिली जायची आणि त्याच्यामधून थोर साहित्यिक असतील, विचारवंत असतील, कलावंत असतील किंवा तंत्रज्ञ असतील, डॉक्टर, वकील, इंजिनियर असतील, शास्त्रज्ञ असतील, यांच्याबद्दलची माहिती अगदी अल्पशा म्हणजे 2-5 मिनिटात सांगायची आणि मुलांच्या मनावर ते म्हणजे खूप मुलं त्याच्यामध्ये घडलेली आहेत. आम्हाला अनुभवही आहे त्याचा. कितीतरी विद्यार्थी अजूनही आम्हाला सांगतात की खूप सुंदर असायचं, वेगवेगळे शिक्षक तयारी करून यायचे आणि ते मुलांच्या पुढे सादर करायचे. तर माझा सांगण्याचा हेतू हाच आहे की अण्णाभाऊ साठ्यांसारखे जे साहित्यिक आहे, इतरही साहित्यिक आहे, पु ल देशपांडे आहेत, आचार्य अत्रे आहेत किंवा आगरकर आहे, टिळक आहेत, या सर्वांचं, बहुसंख्य लेखकांचं, कवींचं आत्मचरित्र थोडक्यात मुलांच्या पुढे जर मांडलं गेलं तर मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि मुलांचे मन विकसित होतील. तर आज मी ह्या अण्णाभाऊ साठ्यांच्या बद्दल थोडक्यात अल्पसा परिचय करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची ओळख अण्णाभाऊंची एकाच वाक्यात सांगायचं म्हणलं तर, मुंबईची लावणी माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, त्या लावणीने मात्र संपूर्ण महाराष्ट्राचा नाही भारताच्या मनाचा ठाव घेतलेला होता. तर त्यांची माझी मुंबई ही लावणी दिल्लीमध्ये सुद्धा एका अधिवेशनामध्ये ती लोकनाट्याच्या स्वरूपात त्यांनी केली होती. आणि हो, ते सांगायचं राहिलं तुम्हाला, त्यांच्या लावणीनं केवळ तमाशातच नाही केलं तर लोकनाट्याचं रूपांतर घेऊन हे समाज प्रबोधनाचं खूप मोठं काम अण्णाभाऊ साठ्यांना केलेलं आहे. अशा ह्या साहित्यिक अवलयाला मी वंदन करून थांबते. जय महाराष्ट्र, जय भारत.